नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्य शासनाने केले ब्रेक द चेन अंतर्गत कोल्हापुरात वीकेंड लॉकडाऊन। जिल्हा परिषद कर्मचारी यांना देण्यात येणारे छत्रपती राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर। भाजपा तारांनी आघाडी यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन। चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य। आणि आषाढी वारीचा तिढा सुटला, उपमुख्यमंत्र्यांनी केली महत्वपूर्ण घोषणा। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत तर 4 मधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या नियमानुसार जिल्ह्यात उद्या शनिवारी व रविवारी कडक निर्बंध लागू राहणार आहेत। अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहतील, ती वगळता अन्य सर्व व्यवसाय मात्र बंद राहतील। नागरिकांना देखील महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही। राज्यात सध्या कोरोना संसर्गाची लाट ओसरत असून अनलॉक अंतर्गत जिल्ह्यांची 4 स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। शासनाने 5 तारखेला जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार कोल्हापुरात अजूनही पॉझिटिव्ह व मृत्यूदर जास्त असल्याने जिल्ह्याचा समावेश स्तर 4 मध्ये आहे। यानुसार जिल्ह्यात रोज सायंकाळी 5 नंतर तसेच शनिवारी व रविवारी नागरिकांच्या फिरण्यावर कडक निर्बंध लागू असतील। त्यामुळे या 2 दिवशी जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने व व्यवसाय सुरू राहतील। नागरिकांना देखील अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही। हॉटेलमधील पार्सल किंवा घरपोच सेवा सुरू राहील। सोमवारपासून शुक्रवारपर्यंत शासनाने परवानगी दिलेले व्यवहार व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। हे राहणार सुरू। अत्यावश्यक सेवेतील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट मधून होम डिलिव्हरी, पार्सल सुविधा, सार्वजनिक वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, सध्या सुरू असलेले उद्योग सुरू राहतील। बंद राहतील सलून, ब्युटी पार्लर, व्यायामशाळा, कृषी व कृषीपूरक सेवा, चित्रीकरण, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, अत्यावश्यक अतितातडीच्या कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भाजप तारांनी आघाडी यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आजही कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर राज्यात सर्वाधिक आहे। अशावेळी नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे। याप्रसंगी आयसोलेशन रुग्णालयाच्या डॉक्टरांसह इतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेश समरजितसिंह घाटगे, ताराराणी आघाडीचे सर्वेसर्वा माननीय स्वरूपदादा महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष मा राहुल चिकोडे, माननीय महेश जाधव, सत्यजित कदम, सुनील कदम, सुहास लटोरे, विजय सूर्यवंशी, नितीन देसाई, भाजपा ताराने आघाडीचे सर्व नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते। गेले अनेक दिवस वेगवेगळ्या कारणाने प्रलंबित असणार ताराणी आघाडी धनंजय माडकांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टी यांच्या सहकार्याने महानगरपालिकेचं जे कोविड सेंटर सुरू व्हायचं होतं, जे वेगवेगळ्या कारणाने लांबलं होतं, ते आज सुरू झालं। त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो होतो। 120 ऑक्सिजन बेड त्या ठिकाणी उपलब्ध असतील, 5 व्हेंटिलेटर बेड असतील, 120 मधले 20 लहान मुलांसाठी असतील आणि विशेष म्हणजे 10 त्यातले पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रिझर्व असतील। मी धनंजय माडकांचं एखाद्या विषयाचा पाठपुरावा कसा करायचा, मागे कसं लागायचं, त्याचं मोठं उदाहरण त्याने घडवून दिलं की पिछा सोडला नाही आणि ते पूर्ण केलं। दुसरी लाट जरी उसळत आलेली असली तरीसुद्धा आता सातत्याने अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधा सदैव दक्ष तयार आपल्याला ठेवाव्याच लागतील, आणि त्यामुळे मी धनंजय माडकांचं खूप मनापासून अभिनंदन करतो।
जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत जिल्ह्यातील विकास कामांचे विविध योजना राबविणे, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद कर्मचारी यांचाही सहभाग मोठा असतो। त्यांच्या कामाचा गौरव व्हावा, पुढील कामास प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांना राजर्षी शाहू पुरस्काराने गौरवण्यात येते। हे पुरस्कार निवड जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत आज जाहीर करण्यात आली। प्रतिवर्षी राजर्षी छत्रपती शाहू जयंतीच्या निमित्ताने पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी यांना गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक व पत्नी यांना सन्मानित करण्यात येते। त्यानुसार सन 2020-21 जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग 3 मधील व इतर सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांची निवड करताना त्यांचे गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट शेरे, समय सूचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णय शक्ती, नियमांचे ज्ञान, सामाजिक व शैक्षणिक कलागुण, सचोटी व प्रामाणिकपणा इत्यादी निकष विचारात घेऊन ही पुरस्कारासाठी निवड केली। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासणे व जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले। आता शिरोळमध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्या 67 वर्ष वयाच्या नागरिकाला घरातील रोजच्या वापरातील स्टीलच्या वस्तू चुंबकाप्रमाणे चिकटू लागल्या आहेत। शिरोळ येथील सम्राट नगर मधील माजी सैनिक सहदेव गोविंद कुंभार असं त्यांचं नाव आहे। धातूच्या वस्तू चुंबकाला चिकटल्याप्रमाणे स्वयंपाक घरातील दररोज वापरण्यात येणाऱ्या लहान वस्तू नाणी सहदेव यांच्या शरीरावर चिकटू लागल्याने परिसरातील नागरिकांत कुतूहल निर्माण होत आहे, तर ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे। सहदेव कुंभार यांनी 13 मे रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता। पहिल्या आणि दुसऱ्या डोस मध्ये किमान 40 दिवसांचे अंतर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। नेहमीप्रमाणे सायंकाळी टीव्हीवरील बातम्या पाहत असताना नाशिक येथील अशाच घटनेची बातमी टीव्हीवर पाहायला मिळाली। त्यांनीही गंमत म्हणून आपल्या शरीरावर चमचे प्लेटा चिकटत का याची खात्री करण्यासाठी नातवाला प्रयोग दाखल शरीरावर लावण्यास सांगितले, तर आश्चर्य, प्रत्यक्षात अंगाला लावलेल्या त्या वस्तू चिकटू लागल्या। सुरुवातीला या प्रकारावर त्यांचा स्वतःचा देखील विश्वास बसला नाही, परंतु स्वतः वस्तू चिकटून तशाच राहिल्या म्हणून प्रभागातील नगरसेवक सूरज कांबळे यांना बोलावून घेऊन वस्तुस्थिती सांगितली आणि हा हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्यक्ष चुंबक असणारा माणूस पाहण्यासाठी गर्दी जमू लागली। कोविशिल्ड लसीचे पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस घेतलेल्या अपवादात्मक नागरिकांच्या शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे। याबाबत अद्याप शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्याशी कोणता संपर्क करण्यात आलेला किंवा तपासणी झालेली नाही, त्यामुळे सदरचा प्रकार नेमका कशामुळे होत आहे हे मात्र अनुत्तरितच आहे। कोरोनामुक्त गावासाठी आवश्यक उपाययोजना व उपक्रम यावर आधारित कथानक असलेला विळका हा लघुपट शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे यांनी बनवला आहे। या लघुपटाच्या निर्मितीसाठी पंचायत समिती शाहूवाडीचे विशेष सहकार्य लाभले। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी पंचायत समिती शाहूवाडी येथे या चित्रपटाचे अनावरण केले। गाव कोरोनामुक्त करायचे असेल तर प्रत्येक गावाने विळखा जरूर पहा। कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे असेल तर विळखा या लघुपटात दाखवलेल्या उपाययोजना व खबरदारी प्रत्येक नागरिकाने अंमलात आणायला हवी असे प्रतिपादन संजय सिंह चव्हाण यांनी केले। प्रशासकीय स्तरावर कोरोनामुक्त गावासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरित करण्यासाठी शासनाने बक्षीस योजनाही जाहीर केली आहे। यावेळी पंचायत समितीचे सभापती विजय खोत, सर्व सदस्य, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण व अन्य मान्यवर यांनी विळखा या लघुपटाचे विशेष कौतुक केले आहे। कोरोनाचा फटका थेट पाइपलाइन योजनेला बसला आहे। लॉकडाऊनमुळे कामगार नसल्याने योजनेचे काम रखडले असून
तरीही कोल्हापुरातून कामगारांचा पुरवठा करून काळमवाडी थेट पाइपलाईन योजना जानेवारी 2022 अखेर पूर्ण करण्याचे टार्गेट दिले आहे। त्यासाठी कामाचा चार्ट ठरवण्यात आला आहे अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली। पालकमंत्री पाटील यांनी काळमवाडी धरण क्षेत्रातील योजनेच्या कामाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। थेट पाइपलाइन योजना कोल्हापूरकरांसाठी जिव्हाळ्याची आहे, त्यामुळे योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे। 53 किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येणार आहे, त्यातील 49 किलोमीटर पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे। उर्वरित 3-4 किलोमीटर पाइपलाइनचे काम महिनाभरात पूर्ण होईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात कष्टकरी जनतेचा व्यवसाय बुडाला। कोरोनाने भटक्या जमातीतील लोकांना जगणे मुश्किल केले आहे। करवीर तालुक्यातील सोनाली गावातील नंदीवाले वसाहतीमधील तब्बल 15 नंदीवाले व चर्मकार कुटुंबियांना शेतकरी कामगार पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांच्या हस्ते अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात आले। सोनाळी गाव हे करवीर तालुका पश्चिम डोंगरी भागात बसले आहे। येथील नंदीवाले वसाहतीमधील लोकांचे कोरोनामुळे धंदे बंद झाले आहेत। त्यांच्या जीवनाचा प्रश्न ऐरणीवर होता, मात्र शेतकरी कामगार पक्षातर्फे 1 महिन्याचे अन्नधान्य पुरेल एवढे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना शेकाप नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरी जनतेच्या प्रश्नाबाबत सतत संघर्षमय चळवळीमधील पक्ष असून सामान्य जनतेसाठी नेहमी कार्यरत आहे। कोरोनाथी शेका पक्ष जनतेसोबत आहे। यावेळी जिल्हा मार्केट कमिटीचे सदस्य व भाटणवाडी गावचे सरपंच अमित कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते विजय भोपळे, तुकाराम खराडे, सरदार पाटील, नामदेव पाटील, अरविंद खरोशे, राजू पाटील, रवींद्र पाटील, केतन पाटील, साताप्पा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। आज 11 जून महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर शहरातील राजवाड्याला राजकुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आले। सन 1931 हा शालिनी पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडे आहे आणि तो उंच माप झाडांनी हिरव्यागार आणि सुंदर बागांनी घेरलेला आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। शालिनी पॅलेस हा काटेकोरपणे कोरलेला काळा दगड आणि इटालियन मार्बलचा बनलेला आहे। सजावटीसाठी बेल्जियम काचेच्या छिद्रांनी युक्त असे समृद्ध लाकडी दरवाजे पॅलेसच्या भव्यतेमध्ये भर घालतात। पोर्चला काळ्या दगडाची भव्य मेहरब आहे। मेहरबीमुळे आणि विशाल टॉवरवरील घड्याळामुळे पॅलेसच्या मूळ सौंदर्यात वाढ झाली आहे। या पॅलेसमध्ये बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे। 1987 साली या राजवाड्याचे एका 3-स्टार हॉटेलमध्ये रूपांतर झाले। मोठ्या प्रमाणात तोटा झाल्यामुळे हॉटेल 2014 मध्ये बंद करण्यात आले आणि पॅलेसची इमारत कोल्हापूर नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आली। देशभरातील सर्व एम्स JIPMER PGIMER EMS आदी शिक्षण संस्थांमधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची INICET परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा महिनाभर पुढे ढकलली जात असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे। येत्या 16 तारखेला INICET परीक्षा होणार होती। कोरोना संक्रमण लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली जावी अशा विनंतीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या। 16 तारखेलाच परीक्षा घेण्याचा निर्णय वादग्रस्त असून 1 महिन्यानंतर ही परीक्षा कधीही घेतली जाऊ शकते असे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी निकाल देताना सांगितले।
यंदाच्या आषाढी वारीवरून सरकार आणि वारकरी संप्रदाय यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे। आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली असून देहू आणि आळंदीत प्रस्थानासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी दिली आहे। प्रस्थान सोहळ्यासाठी 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत पायी वारीसाठी परवानगी देण्यात येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे। देहू आळंदीत प्रस्थानासाठी रवाना होतील मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे। यावर्षी ही पालखी सोहळा बसमधून होणार आहे। पंढरपूर पर्यंत पायी वारी यावर्षीही होणार नाही। मात्र यावर्षी 2 बसेस पालखी सोहळ्यासाठी देण्यात आल्या आहेत। इतर वारकरी मात्र दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत। मंदिर अन्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल असा निर्णय घेतला आहे। प्रकाश याच्यामध्ये जिल्हा पोलीस निरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोज लोहिया, पोलीस सहआयुक्त रवींद्र सिसवे, जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी पुणे राजेश देशमुख, जिल्हाधिकारी सातारा अभिनव शेखर सिंग, SP पुणा अभिनव देशमुख, SP सातारा अजय कुमार बंसल आणि SP सोलापूर तेजस्विनी सातपुते, त्यांची एक कमिटी केलेली होती। ह्या आणि त्याच्या ही सूचना माझ्याकडं वारी जी काही आषाढी वारी पालखी सोहळा असतो त्याच्यातल्या अनेक वारकरी संप्रदायातल्या प्रमुख मान्यवरांनी केलेली होती आणि त्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली। ह्यावेळेस आग्रही मागणी होती, आपल्याला पण लक्षात आलं असेल की बाबा ह्या मागणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्यांचं काय मत आहे। पण आम्ही त्यांना माझ्याही मीटिंगला, मी दिलीप वसे पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि दत्ता भरणे आम्ही सगळे असताना पण त्यांना समजून सांगितलं आणि आत्ता देखील सौरभरावांनी पण त्यांच्या सगळ्या कमिटीने सांगितलं पोलिसांचं काय मत आहे, प्रशासनाचं काय मत आहे। त्यामध्ये काल कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये साधारण निर्णय असा झाला, ज्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत त्या 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, मानाच्या पालख्या, सर्व मानाच्या 10 पालखी सोहळे त्यांना त्या ठिकाणी परवानगी द्यायची। वेळ झाले बातमीपत्रात इथंच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद। साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।